घड्याळ वापरा पण अटही पाळा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले प्रकरणाची पुढील सुनावणी 6 नोव्हेंबरला होणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रचार मोहिमेचा शुभारंभ होणार आहे। अजित पवारांच्या हस्ते प्रचार गीताचं लॉन्चिंग केलं जाईल। राष्ट्रवादीकडून वडगाव शेरीतून सुनील टिंगरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। शरद पवार पक्षाकडून बापू पठारे यांच्या नावाची घोषणा झाली। यामुळे आता वडगाव शेरी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे। सुशांत सिद्दीकींचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाल्यानं त्यांना वांद्रे पूर्वमधून उमेदवारी देण्यात आली। वांद्रे पूर्वमध्ये सुशांत सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई अशी लढत होणार आहे। किशोर जोरगेवार भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार आहेत। खासदार संजय राऊत यांना झालेली 15 दिवसांची शिक्षा माझगाव येथील सत्र न्यायालयाने शुक्रवारी स्थगित केली। त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला आहे। भाजप कार्यकर्त्याची बाळासाहेब थोरातांच्या मुलीबाबत बोलताना जीभ घसरली। वादग्रस्त वक्तव्यानंतर संगमनेरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली। विधानसभा आचारसंहिता लागू असल्यानं यंदा कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा मान कोणाला मिळणार याकडे प्रश्न लक्ष लागले। याबाबत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने राज्य शासनाच्या विधी आणि न्याय विभागाकडे अभिप्राय मागवलाय। त्यांच्या आदेशानुसार नियोजन करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे। मुंबई चिपी विमानसेवा आजपासून बंद होणार आहे। कराराची मुदत संपल्यानं विमानसेवा बंद होणार आहे। ऐन दिवाळीच्या तोंडावर कोकणवासियांना फटका बसलाय। सप्टेंबर महिना आजवरचा सर्वात उष्ण महिना ठरलाय। सप्टेंबर मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तापमान सरासरी तापमानापेक्षा 1.24 अंश सेल्सिअसनं जास्त होतं। 2024 हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे। श्रीगोंद्यात लढण्याबाबत शरद पवारांची राष्ट्रवादी ठाम आहे। ठाकरेंच्या सेनेकडून अनुराधा लागवडेंना एबी फॉर्म दिल्याची चर्चा असून महायुतीतून महाविकास आघाडीत आल्यानं नागवडेंना उमेदवारी देण्यास विरोध करण्यात येतोय। अबू आझमींनी महाविकास आघाडी नेत्यांची भेट घेतली। सपाला 5 जागा देण्याची अबू आझमींनी मागणी केली असून 5 जागा न दिल्यास 25 जागा लढण्याचा इशारा देण्यात आलाय। रत्नागिरी आणि संगमेश्वरचे मतदार पुन्हा निवडून देतील अशी खात्री आहे असं वक्तव्य उदय सामंतांनी केलं। महायुतीच्या काळात जी विकास कामं केली ती लोकांपर्यंत पोहोचवून विजय संपादन करू असं म्हणत उदय सामंतांनी महायुतीच्या विजयाचाही विश्वास व्यक्त केलाय। शिवसेना उमेदवार ज्ञानराज चौघुले आणि किरण गायकवाड यांनी अंतरवाली सराटी इथे मनोज सरांगेंची भेट घेतली। या दरम्यान मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे। माझगाव सत्र न्यायालयाकडून संजय राऊतांना दिलासा मिळालाय। मेधा सुमैया प्रकरणात संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला असून 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय। अंतरवाली सराटी जनरल डायरने लाठीचार्जचे आदेश दिले होते असं म्हणत रोहित पवारांनी फडणवीसांचा जनरल डायर उल्लेख करत जोरदार टीका केली आहे। काका पुतण्यांनी 2,500 कोटींचा घोटाळा केला असा आरोप सुहास कांदे यांनी समीर भुजबळांवर केलाय। आगामी काळात भुजबळ जेलमध्ये असतील असंही सुहास कांदेंनी म्हटलंय। सुहास कांदेंच्या आरोपांना कोर्टात उत्तर देणार असल्याचा पलटवार छगन भुजबळांनी केलाय। सुहास कांदेंनी भुजबळांविरोधात अपक्ष अर्ज घेतलाय। सुहास कांदे छगन भुजबळांविरोधात अपक्ष लढण्याची शक्यता असून येवल्यात छगन भुजबळ विरुद्ध सुहास कांदे असा सामना रंगण्याची शक्यता आहे। राहुल नार्वेकरांच्या प्रचारात आकाश पुरोहित सामील झाले। आकाश पुरोहित माजी आमदार राज पुरोहित यांचे पुत्र असून नार्वेकरांना उमेदवारी दिल्यानं राज पुरोहित नाराज होते। फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर पुरोहितांची नाराजी दूर झाली। नवी मुंबईचे भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं रिक्त झालेल्या जागेवर रामचंद्र घरत यांची निवड करण्यात आली। यावेळी घरत यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत रामचंद्र घरत यांचं जल्लोषात स्वागत केलं। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।